नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये काळ आणि काम यावरील आपण दोन शॉर्टकट ट्रिक बघणार आहोत. या दोन शॉर्टकट ट्रिकसाठी बघितलं तर पहिले आपल्याला या दोन प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे आणि या दोन प्रश्नामध्ये नेमका फरक काय आणि त्यासाठी आपण कोणत्या शॉर्टकट ट्रिक यूज करणार आहोत हे आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये काही बेसिक कॉन्सेप्ट बघू, म्हणजे तुम्हाला यावरचे जे प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होणार. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं बघा, पहिला जो प्रश्न दिलेला आहे, पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे त्याकडे लक्ष द्या. बघा, 12 व्यक्ती एकत्र मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात आणि तसेच तेच काम 5 दिवसात किती व्यक्ती पूर्ण करतील. म्हणजे बघा, पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर फक्त 12 व्यक्ती दिलेल्या आहे आणि हे 12 व्यक्ती एक काम किती दिवसात म्हटलेलं आहे, 10 दिवसात, आणि तेच काम आपल्याला 5 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती व्यक्ती लागेल. म्हणजे बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त काय दिलेलं आहे, व्यक्ती दिलेल्या आहे आणि दिवस दिलेला आहे. या पहिल्या क्वेश्चनमध्ये बघितलं तर आपल्याला काम दिलेलं आहे का तर नाही, ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवसान. दुसरा प्रश्न बघू. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेला बघा, जर 9 कामगारांना 10 साड्या विणण्यासाठी 21 दिवस लागतात तर 300 साड्या 27 दिवस विणायला किती कामगार लागतील. म्हणजे दुसऱ्या नंबरच्या प्रश्नामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, तर 9 कामगार दिलेले आहे, सोबत बघितलं तर 21 दिवस दिलेले आहे, पण यासोबत बघितलं तर त्यांनी काय म्हटलेलं आहे तर 100 साड्या विणतात. त्याचबरोबर बघितलं तर 300 साड्या 27 दिवसात विणण्यासाठी किती कामगार लागतील. म्हणजे दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काम दिलेलं आहे, म्हणजे काय दिलेलं आहे तर 100 साड्या हे काय आहे, काम आहे. म्हणजे या दोन प्रश्नामधला नेमका फरक काय, तर काही प्रश्नामध्ये आपल्याला काम दिलेले नसतात, त्यावेळेस फक्त आपल्याला व्यक्ती, दिवस किंवा तास दिलेले असतात, आणि काही प्रश्नामध्ये बघितलं तर जेव्हा आपल्याला काम दिलं असेल, जसं बघितलं साड्या विणतात किंवा भिंत बांधतात किंवा कोणतं पण काम दिलेलं असेल, त्यावेळेस आपण कोणता फॉर्म्युला यूज करायचा किंवा कोणती ट्रिक यूज करायची ते आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. दोन प्रश्नावरून समजून आलेला आहे तो लक्ष दिसत की बघा, जेव्हा आपल्याला प्रश्नामध्ये फक्त व्यक्ती असेल, दिवस असेल आणि तास असेल आणि तेव्हा आपल्याला काम दिलेलं नसेल, त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करणार, M1 गुणेला D1 गुणेला H1, त्याचबरोबर M2 गुणेला D2 आणि H2. M म्हणजे काय असणार तर व्यक्ती, त्याचबरोबर D म्हणजे काय तर दिवस आणि H म्हणजे काय तर तास. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा, जेव्हा आपल्याला प्रश्नामध्ये काम दिलेले नसेल तेव्हा. आता दुसरा जो फॉर्म्युला आहे त्यावेळेस बघितलं तर M1 D1 H1 / W1, त्याचबरोबर M2 D2 H2 आणि / किती आहे W2. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला प्रश्नामध्ये काम दिलेलं असेल, 100 साड्या किंवा 10 मीटर भिंत काम दिलं असेल, तर तेव्हा आपण काय करणार, हा दुसरा फॉर्म्युला यूज करणार. त्याचबरोबर काही प्रश्नामध्ये आपल्याला काही मजुरी दिलेली असेल तेव्हासुद्धा आपण हा दुसऱ्या नंबरचा फॉर्म्युला यूज करणार. म्हणजे दोघातली कॉन्सेप्ट समजून आलेली आहे. आता आपण बघणार आहोत हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय बेसिक कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे, त्याकडे थोडंसं लक्ष द्या. जेव्हा आपल्याकडे बघितलं 4 × 8 बरोबर किती असेल बघितलं तर इथे किती म्हणून 2 × काय असेल, D असेल, असं आपल्याला D व्हॅल्यू काढायची असेल, तर बरेचसे व्यक्ती काय करतात, हा 2 इकडं काय करतात, भागेला घेतात आणि नंतर सॉल्व करतात. असं न करता डायरेक्टली तुम्ही असा भाग देऊ शकता, हा 1 आणि हा किती होणार, 4 × 4 = किती होणार तर 16. तर उत्तर काय असणार आपला तर D = 16. त्याचबरोबर बघितलं 9 असेल, 13 असेल, त्याचबरोबर बघितलं तर इथे आपल्याला D घेऊ, त्याचबरोबर इकडे बघितलं तर आपल्याकडे काय दिलेलं असेल, 6 असेल, त्याचबरोबर बघितलं तर 39 असेल आणि इथं बघितलं तर 40 असेल. तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर या D व्हॅल्यू किती असणार, तर सिम्पलचं लॉजिक काय करायचं बघितलं तर हा 3 × 3 = 9, त्यानंतर बघितलं तर हा किती 3 × 3 = 9 आणि 3 × 2 = 6, त्याचबरोबर बघितलं तर किती 13 × 13 = 39,
त्यानंतर हा तीन का होणार कॅन्सल, तर इकडे उरला किती बघितलं तर डी, आणि इकडे उरला किती तर बघितलं तर हा दोन आणि गुणेला किती आहे 40, म्हणजे डी बरोबर किती असणार तर 80. म्हणजे बघा या दोन क्वेश्चनवरून समजून घेता येते का, याला इकडे तिकडे ट्रान्सफर न करता तुम्ही डायरेक्टली याचा काय करू शकता, भाग देऊ शकता. यानी काय होणार तर तुमचे परीक्षेमधले जे प्रश्न सोडवण्यासाठीचा जो वेळ आहे हा काय लागणार, कमी लागणार. कधी पण लक्षात ठेवायचं मुलांनो की जेव्हा पण आपण गणिताचे प्रश्न सॉल्व करतो, हे प्रश्न सॉल्व करत असताना नेमका फरक काय, जसं बघितलं तर इथे या दोन फॉर्म्युल्यामध्ये नेमका फरक काय, फरक आपल्याला माहिती पडला तर आपण त्यावरचे प्रश्न इझिली सॉल्व करू शकतो. त्याचबरोबर बघितलं तर हे प्रश्न सॉल्व करण्यासाठी काही ज्या गणिताच्या प्रक्रिया असतात, या प्रक्रिया आपल्याला याप्रमाणे समजून आले तर आपण कमी वेळामध्ये हे प्रश्न काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. बरोबर आहे. मग अशा टाईपचे जे तुम्हाला प्रश्न आहे, आता आपल्या चॅनलवर बघितलं तर काढ आणि काम यावरचे सर्व टाईप आपण इथे कम्प्लीट करणार आहोत. त्याचबरोबर आपण जे पण येणाऱ्या, जे आपण पोलीस भरती असो की कंबाईनची पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा असो, या सर्वांसाठी बघितलं तर आपल्या चॅनलवर आपण असा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर चॅनलवर बेल आयकन क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार. ओके, आता आपण जो पुढचा पहिला जो भाग आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत या टाईपवरचे क्वेश्चन, आणि भाग क्रमांक 2 हे, म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे क्वेश्चन आपण घेऊ, म्हणजे तुम्हाला हे क्वेश्चन सोडवण्यासाठी सोपी जाणार. ओके, चला आता आपण बघू पुढच्या आपल्या भागामध्ये भेटू. त्याचबरोबर आपले चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.